नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पिंपळेज इंग्रजी अकॅडमीचे विद्यार्थी अशोक बडे यांची लेखा परीक्षक लिपिकपदी निवड झाल्याबद्दल पिंपळेज इंग्रजी अकॅडमीच्या वतीने बडे यांचा सत्कार करण्यात आला, तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या. राज्यसेवा, PSI, STI, ASO, टॅक्स असिस्टंट, तलाठी व जिल्हा परिषदेसह इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पिंपळेज इंग्रजी व्याकरण अकॅडमीचा लाभ विद्यार्थ्यांना होत आहे. या अकॅडमीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेसाठी इंग्रजी विषयाची तयारी करत असणारे अशोक बडे यांची लेखा परीक्षक लिपिकपदी निवड झाली आहे. पिंपळेज इंग्रजी अकॅडमीचे संचालक पिंपळे सरांच्या योग्य मार्गदर्शनानेच आपण या परीक्षेत यशस्वी होऊ शकलो असा विश्वास व्यक्त करत अशोक बडे यांनी पिंपळे सरांचे आभार मानले. माझं नाव माजी सैनिक अशोक बडे. मी 17 वर्षे फौजमध्ये ड्युटी करून आल्याच्या नंतर मी एक मोठा निर्धार होता की आल्याच्या नंतर आपल्याला आहे तेवढ्या पगाराची दुसरी नोकरी भेटावं या हिशोबाने मी स्पर्धा परीक्षासाठी तयारी करण्यास सुरुवात केली होती. आणि इथं आल्याच्या नंतर नगरमध्ये आल्याच्या नंतर बालिकाश्रमला बऱ्याच ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते असं ऐकण्यात आली होती. आणि ते ऐकण्यात आल्याच्या नंतर बऱ्याच ठिकाणी चौकशी केल्यानंतर मला बऱ्याच जणांनी असं सांगितलं की इंग्लिशचं जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्ही पिंपळे सरांकडे त्याच्यासाठी तुम्ही क्लास जॉईन करा. आणि मी पिंपळे सरांकडे क्लास जॉईन केल्याच्या नंतर त्यांनी शिकवल्याप्रमाणे त्याच्यामध्ये मी भरघोस यश प्राप्त करून स्पर्धा परीक्षेमध्ये मला त्यांच्यापासून भरपूर काही मदत भेटली आणि माझे मार्क्स वाढण्यासाठी पण मदत भेटली. त्याच्यानंतर या सरांच्या क्लासमुळं मला जास्त फायदा म्हणजे आपला फायनान्स डिपार्टमेंटमध्ये ॲडर क्लर्कसाठी माझी नियुक्ती झालेली असून स्टेट बोर्डमध्ये पण मला माझे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेले आहे. त्यासाठी मी पिंपळे सरांचे सगळ्या त्या ह्या क्लासमुळं किंवा ह्या याच्यामुळं मी पिंपळे सरांचे मनापासून अभिमान व्यक्त करतो आणि आभारी आहे. अशोक बडे यांच्या या यशाचे कौतुक करत पिंपळेज इंग्रजी अकॅडमीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व बडे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थी मित्रांनो, मी पिंपळेज इंग्रजी अकॅडमीचा संचालक सन्माननीय पिंपळे सर बोलत आहे. तर आज अशोक बडे यांची निवड लेखा परिषदेपदी झालेली आहे, त्यांना भावी वाटचालीला हार्दिक शुभेच्छा. ते माझ्या क्लासमध्ये होते, त्यांनी चांगलं हे संपादन केलं, त्यांना पुढील वाटचालीला हार्दिक शुभेच्छा. प्रतिनिधी मोहसिन कुरेशी, ATV न्यूज, अहमदनगर.